नमस्कार, मी प्रियांका जगताप. आपण पाहत आहात इंडिया 24 तास. पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे शिक्षकांना बुधवारी प्रशासनाच्या निष्काळजी धोरणाविरोधात एक दिवसीय लक्षणे उपोषण केले. एप्रिल मे 2018 पासून शिक्षकांना त्यांच्या पगारासाठी अडखळणीचा सामना करावा लागतोय. 20% एप्रिल मे 2018 पासून प्राथमिक शिक्षकांना आणि सेवानिवृत्त 23 शिक्षकांना अनुदान वितरण केले नाही. हे अनुदान नगर विकासन मंत्रालयाने दिले आहे. नगरपालिका RTGS प्रणालीद्वारे मुंबईतून प्राप्त झाली आहे. नपकडून अनुदान मिळाल्यानंतरही 13 महिन्यांपासून शिक्षक आणि 23 सेवानिवृत्त शिक्षकांना सह अनुदान वितरण करण्यात आलेले नाही आहे. सध्या या शिक्षकांना 3.5 कोटी रुपये अद्याप पालिकेकडून घेणे बाकी आहे. झालेल्या अनियमितेमुळे सध्याच्या नफा लेखापालाने शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिक्षकांना उपासमारीला सामोरे जावे लागते. यामुळे ते SDO कार्यालयासमोर एक दिवस उपोषण करून निषेध करतायत. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इर्षाद अहमद यांनी, पाहूयात. रिटायर शिक्षक आहे मी. 3.5 वर्ष झाले मला रिटायर होऊन, पण आजपर्यंतही माझी 20% ग्रॅज्युटी मिळालेली नाही. जर मंदिर आपण घंटा वाजायला जातो तर प्रत्येक महिना आम्ही शिवराय भेटायला जातो. त्यांना भेटल्याशिवाय आम्हाला 20% ग्रॅज्युटी देत नाही तोपर्यंत, म्हणून आमची पगार आणि पेन्शन होत नाही. की आमचा जो 2-3 महिन्यापासून पगार नाही आहे, पगार व्हायलाच पाहिजे. हां, ज्यांचा एक पगार आहे. आजकाल कसं, या कोरोनामुळे सगळी आर्थिक परिस्थिती मागे आलेली आहे, आणि जर त्या शिक्षकाचा पगारच झाला नाही तर त्याला उधार द्यायलाही कोणी पाहत नाही. कॅमेरामॅन मोहम्मद खालिद सोबत मी इर्षाद अहमद, इंडिया 24 तास, अमरावती.